कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात आम्ही देशप्रेमी या टॅगलाईनखाली तासगावमध्ये भव्य रॅली। नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज। आज तासगावमध्ये NRC आणि CCAच्या समर्थनात मार्केट यार्ड तासगावमधून रॅलीला सुरुवात झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प अर्पण करून चिंचणी नाका, ST स्टँड, शिवतीर्थ, बागणे चौक, सिद्धेश्वर चौक, पोस्ट ऑफिस ते गणपती मंदिर असा रॅलीचा प्रवास झाला। या रॅलीच्या आयोजनासाठी विशाल शिंदे, निलेश दीक्षित, आशिष बोथरा व काही अन्यजण व काही हिंदू संघटनांनी पुढाकार घेतला। सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलने होत असताना या कायद्याविषयी जाणीवपूर्वक गैरसमज पसरले जात आहेत, त्यामुळे हे गैरसमज दूर करण्यासाठी हा मोर्चा असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे। एक मिनिट, आज तासगावमध्ये या रॅलीचं जे आयोजन तासगावच्या सगळ्या नागरिकांनी केलं होतं, त्याकरिता मी या विषयातला क्लिअरन्स देण्यासाठी किंवा याची माहिती देण्यासाठी इथे आलो होतो। बेसिकली माहिती मला अशी द्यायची होती, काही दिवसापूर्वी इथे मुस्लिमांचा एक मोर्चा झाला, ते एक मोर्चा झाला त्यात मुस्लिम जास्त होते। मग असं लक्षात आलं की इथे मुस्लिमांनाशी बोलायची गरज आहे आणि त्यांच्याशी डायलॉग करण्याची गरज आहे। कदाचित आज या मोर्चामध्ये ते आले नसतील पण ते नक्की ऐकत असतील की आम्हाला काय म्हणायचं आहे, मला काय म्हणायचं आहे। हेतू हाच आहे की मुस्लिमांना घाबरवलं जात आहे, ते घाबरण्याचा फुगा कसा फोडता येईल। हा घाबरलेला मुस्लिम रस्त्यावर येऊन वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो आहे, आंदोलनं करतो आहे आणि त्याला टार्गेट केलं जात आहे। टार्गेट करत असताना त्याला मारलं जात आहे, त्याला वेगळ्या ह्याच्यामध्ये गोवलं जात आहे किंवा तुम्ही अभारतीय आहात किंवा राष्ट्रवादी नाही आहात। तर मला वाटतं असं काही नाही आहे, राष्ट्रवाद हा प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येक भारतीयामध्ये आहे, मुसलमानामध्ये खचून भरलेला आहे। आणि हा मुस्लिम याच्यासोबतही उभं राहील जेव्हा लक्षात येईल त्याच्या की हा कुठल्याही मुसलमानाच्या विरोधात नाही, कुठल्याही मुसलमानांना इथून काढायचं नाही आहे आणि या मुसलमानांना काढण्याचा हेतूच नाही आहे, काही त्याचं कारण पण नाही आहे काही। आणि उगाच घाबरवण्याचं तर राजकारणासाठी, ज्या राजकारणामध्ये लोकां आत्तापर्यंत असंच होत आलं आहे, मग ते कधी शहाबनाच्या वेळेचं असेल, कदाचित ते 47 विभाजनाच्या वेळेचं असेल, तर त्याच्या अगोदर पण विविध गोष्टींमध्ये मुसलमानांना घाबरवण्यात आलं आणि आत्ताही तसंच घाबरवलं जात आहे। 370 म्हणून घाबरवलं गेलं की 370 झाल्यावर खूप असल्या मोदी येणार 2014 तेव्हा आता दंगलीच होणार आहेत किंवा परत 2019 असंच होईल। आता जेव्हा इलेक्शनचं वारं होतं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये याच क्लिप होत्या ज्या मुस्लिमांनी पाहिल्या, पण असं काही झालं नाही। तर असं करण्याचं कारणच नाही की इथले 30 कोटी मुस्लिम यांना कोणी काढेल, कोणी फेकून देईल अशा काही गोष्टी इथं होणार नाही। हा भारत देश एका नॅरेटिव्हवर चालतो, तो नॅशनलिझमवर चालतो, हा नॅरेटिव्ह सगळ्यांकडे आहे, तो त्याच हेतून सगळेजण इथे उभे आहेत। आणि मला वाटतं येणारा काळ हा या सगळ्यांना लक्षात येईल सगळ्यांना की हा सगळा कायदा काय आहे, कायदा पारित झाला आहे, त्यावर इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आहे, त्यावरचं वेगवेगळ्या जे आले होते वेगळ्या बॉर्डर क्रॉस करून त्यांना नागरिकत्व देण्याचं काम सुरू झालं आहे। त्यामुळे तुम्हाला कोणी काढेल असं काही कोणा तुम्ही विचारायला आलं नाही की तुमचं नागरिकत्व काय आहे का नाही, पण तुम्हाला फसवलं जात आहे, तुम्हाला याच्यामध्ये गोवलं जात आहे की तुमची ढाल बनवली जाते आहे आणि त्या ढालच्या आधारे यांचं राजकारण चालवलं जात आहे, तुम्हाला समोर ठेवलं जात आहे, तुम्हाला वार घ्यायला लागतं, तुम्हाला ऐकायला लागतं आणि हा जो वार आणि हे जे बोलणं ऐकायला लागेल तुम्हाला ऐकायला लागेल, बाकीचं कोणाला ऐकायला लागणार नाही, कारण तुम्हीच दिसताय समोर, तुम्हीच येत आहे, तुम्ही शाहीन बागमध्ये बसलेला आहात, तुम्हीच आझाद मैदानला बसलेला आहात, तुम्हीच वेगळ्या ठिकाणी मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये आहात,
वेगळ्या आंदोलनात तुम्ही उभे राहतात, कारण तुम्हाला घाबरवलंय, तुम्ही घाबरता कशाला, हा देश तुमचा आहे, हे देशवासी तुमचे आहेत, हा देशामध्ये तुम्ही वेळोवेळी योगदान दिलं आहे आणि त्या योगदानाबरोबर खांद्याला खांदा देऊन जाणारे तुमचे साथी पण आहेत, ते तुमच्यासोबत आत्तासुद्धा उभे आहेत. कदाचित काही दुष्प्रचार आणि ह्या सगळ्या पागलभोवामुळे तुम्हाला तो लक्षात येत नाही आहे, तुला एक ना एक नागरिक तुमच्यासोबत आहे आणि तो या सगळ्या राजकारण्यांच्या प्रभावाखाली जे विरोधक आहेत त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास देतो आहे, तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतो आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला नंतर भोगायचं आहे, काही झालं की मुसलमानांनाच भोगावं लागतं आहे असा तो नॅरेटिव्ह आहे. तो जर तुम्हाला काढायचा असेल तर असतो की तुम्ही अभ्यास करावा, तर अभ्यास करून तुम्ही समजावं की हे तुमच्या काय तुमची नागरिकता काढून नाही घेणार आहे, तुम्हाला त्यामध्ये तुमच्या आपल्या देशाच्या डेव्हलपमेंटसाठी हा आपलेला कायदा हा नक्कीच आपल्याला उपयोगाला होणार आहे आणि याच्यासाठी सगळे उभे राहतील अशी आशा करतो. भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, वंदे मातरम, हर हर महादेव या घोषणांनी शहर दुमदुमून गेले. एक तास देशासाठी असा मेसेज काही दिवस फिरल्यामुळे या मोर्चाला सर्वात जास्त तरुण वर्ग दिसत होता. या मोर्चाला खासदार संजय काका पाटील, तासगावचे नगराध्यक्ष डॉक्टर विजय सावंत व अन्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना खासदार संजय काका पाटील म्हणाले की समाजातील सर्व जाती धर्मांनी हे विधेयक समजून घेतले पाहिजे. यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाही तर विरोध करायला पाहिजे होता. हा जाती धर्माविरोधाचा मोर्चा नाही, हे देश हितासाठीचे विधेयक आहे. मतांचे राजकारण करण्यासाठी विरोधक असली भूमिका घेत आहेत. काही संघटनांना हाताशी धरून असला प्रयोग केला जात आहे. अडचणींच्या बाजूचा विचार केला जाईल आणि शेवटी ते विरोधकांना एवढंच म्हणाले की कोणालाही परवडणारं नाही. या मोर्चाला प्रमुख वक्ते म्हणून इरफान अली पिरजादे, राष्ट्रीय संयोजक राष्ट्रीय मुस्लिम मंच हे उपस्थित होते. शेवटी वंदे मातरमने मोर्चांची सांगता झाली. तासगाव प्रतिनिधी संकेत पाटील, निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वजधारी न्यूज. धन्यवाद. शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या घरस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा.